नमस्कार, मी किरण वाबळे। KWL मध्ये आपले सहर्ष स्वागत। स्वातंत्र्य दिनाच्या आपण सर्वांना शुभेच्छा। तर आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण भेट होतोय अशा सैनिकाची ज्यांचं नाव आहे कॅप्टन संजय गायकवाड सर, ज्यांनी गेली 28 वर्ष या देशाची सेवा करत आज ते मायभूमीत परतले आहेत। आज ते शेती करत आहेत, त्यांच्या कुटुंबासोबत आहेत। आपण त्यांच्याशी गप्पा मारतोय आणि आयुष्यातले बरेच काही अनुभव आज आपण त्यांच्याशी मनोगत शेअर करतोय। नमस्ते, नमस्कार। मी ऑर्डिनरी कॅप्टन संजय गायकवाड 13 रेजिमेंटमध्ये 28 वर्ष सेवा करून 31 डिसेंबर 2020 सेनामधून सेवानिवृत्त आलो। आता मी शेतीचा व्यवसाय करतोय। तसं माझं शिक्षण 1 ते 10 चितळीत झालं। 11वी आणि 12वी कॉमर्स मी चितळीतच केलं। त्याच्यानंतर मी FYI RBMB कॉलेज रामपूरला ॲडमिशन घेतलं आणि FYI 2-3 पेपर दिले होते। त्याच वेळेस 92 भरती आली। तिथं भरती आली तर मी पण म्हटलं की मला पण आर्मीमध्ये जायचं, आणि माझी लहानपणापासून भरपूर अशी इच्छा होती की आर्मीमध्ये जायचं म्हणून। तर अशोक सहकारी साखर कारखान्यावरती भरती आयोजित केली होती। पुण्यावरून त्याची टीम आली होती, पुणे बिहारची। आणि मग तिथं गेलो तर माझं सिलेक्शन झालं। सिलेक्शन झाल्यानंतर त्यांनी तिथं मेडिकल वगैरे झालं। रात्री 11 आमचं मेडिकल चाललं तिथं। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला कॉल लेटर दिलं। आम्ही लेखी परीक्षेसाठी पुणे बिहारला गेलो। तिथून जसं पास झालं तर त्यांचं जॉईनिंग लेटर आलं। आम्ही जॉईनिंग लेटर आलं, पुन्हा पुण्याला गेलो आणि पुण्यावरून डायरेक्ट आम्हाला मध्य प्रदेश सागर महार रेजिमेंट सेंटरमध्ये ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आलं। 9 ट्रेनिंग केली। ट्रेनिंग केल्यानंतर मी 13 पोस्टिंग गेलो। पोस्टिंग गेल्यानंतर त्यावेळेस माझे युनिट कुपवाडा सेक्टरमध्ये होते आणि रेअर पार्टी मतलब काही लोक बेंगलोरमध्ये होते। तर आम्हाला सांगितलं की तुम्ही बेंगलोरला जॉईन व्हा म्हणून। मग आम्ही बेंगलोरला गेलो। बेंगलोरला गेल्यानंतर तिथून आमची उटवालीला एक्सरसाइज गेली। ती 6 एक्सरसाइज होती। 6 एक्सरसाइज करून आलो। बेंगलोरमधून आम्ही दिलीपचंदला गेलो आणि दिलीपचंद वेस्ट बंगालमध्ये आहेत। दिलीपचंदवरून आम्हाला 1996 आसामला बोडो उग्रवादी बरोबर लढण्यासाठी पूर्ण युनिट आणि ब्रिगेडला पाठवण्यात आलं। आणि सगळ्यात मतलब खतरनाक उग्रवाद येतो, तर तिथं आमचे भरपूर जवान शहीद झाले। तिथून वापस आलो, आशिमाराला गेलो। आशिमारावरून परत वेस्ट बंगाल आशिमाराला गेलो। आशिमारा वेस्ट बंगालमधून पुन्हा बिनागुडीला गेलो। बिनागुडीवरून आमची केरी सेक्टर अनंतनागला बदली झाले, तिथं पाठवण्यात आलं। केरी सेक्टरमध्ये आम्ही 3 राहिलो। तिथं पण भरपूर मतलब जंगल झाडी आणि भरपूर घुसखोरी असायची। तो पण टास्क आमच्या युनिटने चांगल्या प्रकारे निभावला। तिथं पण आमचे 2 जवान शहीद झाले होते। त्याच्यानंतर तिकडून आल्यानंतर आम्ही लालगड जट्टाला गेलो। लालगड जट्टामध्ये 3 राहिलो। लालगड जट्ट्यानंतर आमचं युनिटचं काम बघून आसाममध्ये जवळजवळ 235 हत्यार पकडले होते। त्याच्यामुळे युनिटचं भरपूर मोठं नाव झालं होतं आणि युनिटचं सिलेक्शन UN मिशनसाठी झालं। युनिटचं सिलेक्शन झाल्यानंतर आम्ही 6 दिल्लीत राहिलो आणि आमचं सुडानमध्ये आम्हाला पाठवण्यात आलं। सुडानमध्ये आम्ही 1 राहिलो। 1 आल्यानंतर आम्ही परत दिल्लीला आलो। दिल्लीला 2 राहिलो आणि दिल्लीतून सरळ सियाचिन ग्लेशियरमध्ये पाठवण्यात आलं। सुडानमध्ये का सर येते सांगा ना शांती सुडानमध्ये आम्ही शांती सेनेसाठी गेलो होतो।
त्याच्यानंतर सुडानवरून वापस आलो आणि आम्हाला ग्लेशियरला पाठवण्यात आलं. जिथलं टेम्परेचर असतं 60 से 70 डिग्री मायनस सेल्सिअसमध्ये, जाण्यापूर्वी ग्लेशियरमध्ये जाण्यापूर्वी आमची ट्रेनिंग झाली आणि आम्हाला ग्लेशियरमध्ये पाठवण्यात आलं. तिथं पण आमचे 4-5 जवान शहीद झाले. ग्लेशियरहून आल्यानंतर ग्लेशियरचं जीवन मतलब खूप अवघड आहे. जिथं बर्फच वितळावा लागतो पाणी पिण्यासाठी पण आणि आपल्या क्रियाक्रमासाठी पण, इतकी भयानक परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पण आपले भारतीय जवान तिथं पेट्रोलिंग करतात. तो परिस्थिती अशी आहे की तुम्ही 10 पाऊल जरी चालले तरी तुमचं मतलब श्वासोच्छ्वास आणि ऑक्सिजनची पर्सेंटेज खूप कमी येते ते. आणि थोडं चाललं की लगेच माणसाला धाप लागते, धाप इतकी लागते की एकदम असं वाटतं की माझा मतलब जीवच जाईल म्हणून. तर अशा परिस्थितीत आम्ही तिथे नोकरी करून आलो आणि अजून पण लोक सैनिक करतायत, युनिटे तिथं डिटेल झालेले आहेत आणि ते पण अजून पण करतायत. आणि सेम टू सेम परिस्थिती आज पण येते ते. आणि मी 13 मार्चमध्ये असल्यामुळे SP कंपनीच्या सिनियरजेशी होतो आणि सगळ्यांशी हमेशा मतलब दोस्ती भाव चांगलं, कुणाचं सुट्टीचे प्रॉब्लेम्स वगैरे हल करायचो. तर आता आमची युनिट आहे ही आता तैनात आहे गिलवान घाटीमध्ये. तर तिथून बरेचसे पोरांचे फोन येतात की साहेब तुम्ही होते चांगलं होतं आणि आता तुमची खूप आठवण येते, आम्ही तुम्हाला मिस करतो. तर मतलब ह्या ज्या आठवणी आहेत ह्या मतलब खूप अस्मरणीय आठवणी आहेत. मतलब इथे भरपूर आठवण येते युनिटचे आणि असं काहीतरी चुकल्यागत वाटतं की आपण तिथं होतो, आपला रुबाब काय होता, आपला दिनचर्या काय होती. आणि आता सकाळी उठायचं, एक सिव्हिल लाईफमध्ये प्रवेश करीत असताना मतलब भरपूर अशा अडचणी निर्माण होतात, कारण आपण हमेशा दुसऱ्याचं ऐकलेलं आहे, दुसऱ्याचं ऐकतो. आणि आज मतलब सिव्हिल लाईफमध्ये भरपूर हे करतात, लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. सकाळी उठायचं, आपलं फ्रेश व्हायचं, वॉकिंग वगैरे करायचे आणि आपल्या शेतीकडे निघून संध्याकाळी 7-7:30 यायचं, हे रुटीन आहे.